कोरोनामुळं गेली दीड वर्ष कोल्हापूरसह राज्यातील सर्व मंदिरं आणि प्रार्थनास्थळं बंद आहेत आता बहुतांश व्यवहार सुरू झालेत अशावेळी भाविकांचं श्रद्धास्थान असलेली सर्व मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी गेल्या आठवड्यात भाजपच्या वतीनं राज्यव्यापी घंटानाद शंखनाद आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर सोमवारी कोल्हापुरातील सेवाव्रत प्रतिष्ठानच्या वतीनं याच मागणीसाठी कडक लक्ष्मी रूपात आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन चांगलंच लक्षवेधी ठरलं राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येऊ लागल्यानंतर राज्य शासनानं अनेक निर्बंध शिथिल केले आहेत बहुतांश दुकानं उद्योग सुरळीतपणे सुरू झाले आहेत मात्र अजूनही चित्रपटगृह नाट्यगृह मंदिरं आणि प्रार्थनास्थळं बंद आहेत आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह राज्यातील मंदिरं आणि सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं भाविकांसाठी खुली करावीत या मागणीसाठी सेवाव्रत प्रतिष्ठानच्या वतीनं सोमवारी कडकलक्ष्मी रूपात आंदोलन झालं वरुण तीर्थ वेसपासून या आंदोलनाला सुरुवात झाली पोतराजासह कडकलक्ष्मीचं रूप घेऊन या आंदोलनाला सुरुवात झाली आणि देवस्थान समिती कार्यालयावर कार्यकर्ते मोर्चानं गेले इथं प्रभारी सचिव शिवराज नायकवडे यांना शिष्टमंडळानं निवेदन दिलं यावेळी झालेल्या चर्चेत सेवावर्त प्रतिष्ठानचे से अध्यक्ष संभाजी उर्फ बंडा साळुंखे सनी पेणकर अनिल चोरगे विनायक आवळे अवधूत भाटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलकांच्या भावना शासनाच्या विधी आणि न्याय विभागाला कळवण्याची ग्वाही शिवराज नायकवडे यांनी शिष्टमंडळाला दिली आहे